आपल्यासोबत काही पत्रकार मंडळी आहेत ज्यांनी ग्राउंड लेवलवर जाऊन सभांमध्ये जाऊन ह्या बातम्या कव्हर केल्या आणि काय परिस्थिती आहे राजकीय ही त्यांनी स्वतः जाणून घेतली आहे. आपल्यासोबत एक सिनियर पत्रकार आहेत गजानन सोमानी सर, हे मातृभूमी संपादक आहेत. सर, तुम्हाला काय वाटत आहे, तुम्ही सुरुवातीपासूनच बाळासाहेबांच्या सुरुवातीपासूनच तुम्ही सगळं पाहिलेलं आहे, तर तुम्हाला काय वाटते वंचित बहुजन आघाडीचा किती परिणाम हा होऊ शकतो? नेमकं भारिप बमसच्या माध्यमातून, बहुजन समाजाच्या माध्यमातून सत्ता काबीज करण्याचा बाळासाहेबांचा प्रयोग हा दर निवडणुकीमध्ये अपयशी ठरत गेला. त्यामुळे बाळासाहेबांनी वंचित हा नवीन शब्द काढून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या माध्यमातून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र वंचित बहुजन आघाडीचा एक अविभाज्य घटक होऊ पाहिलेला मुस्लिम समाज या सगळ्या गोष्टींना लक्षात घेतल्यानंतर तो वंचित बहुजन आघाडीपासून फार लांब गेल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणावरती झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या वंचित बहुजन आघाडीचा फरक पडणार असं कुठलंही संकेत किंवा चित्र सध्या तरी नाही आहे. आपल्यासोबत अजूनही पत्रकार जीवन सोनटक्के, त्यांना विचारूया की तुम्हाला काय वाटतं या वंचित बहुजन आघाडीबद्दल? वंचित बहुजन आघाडी ही खरी जर म्हटलं तर भारिप बहुजन महासंघ यापासून सुरुवात झाली आहे. भारिप बहुजन महासंघ हा आंबेडकरी चळवळीतून निर्माण झालेला आहे आणि वंचित बहुजनमध्ये नामांतरण करणं म्हणजे हा एक दुसऱ्या पक्षातील जे नाराज लोक आहेत, जे पदाधिकारी आहेत, त्यांना आपल्या या पक्षात सामावून घेणं आणि त्यांच्या माध्यमातून हा आपला पक्ष किंवा वंचित बहुजन आघाडी मोठा करण्याचा हा एक प्रकार आहे. पण जे नाराज झालेले आहेत किंवा जे नवीन लोक जे या पक्षात येऊ पाहत आहेत त्यांचा प्रभाव त्या मतदारसंघात किंवा त्यांच्या त्या एरिया त्या जिल्ह्यांमध्ये नसल्यामुळे हा बाळासाहेब आंबेडकरांचा जो वंचित बहुजन आघाडीचा जो प्रयोग आहे तो मला वाटतं की यशस्वी होईल असं मोठ्या प्रमाणात असं दिसून येत नाही. निवडणुकीच्या संदर्भात जर आपण धरलं तर या निवडणुकीमध्ये बाळासाहेबांनी ज्या मोठमोठ्या सभा घेतल्या त्या सभांमधून ते मतपरिवर्तन मतदानामध्ये होईल अशी शक्यता होऊ शकत नाही असं मला वाटतं. मुस्लिमांच्या मतदानाचं काय, मुस्लिमांचं मतदान वंचित म्हणून त्यांच्याकडे गेलं का? नाही, मुस्लिमांचं जे मतदान आहे ते जे कार्यकर्ता त्यांची असेल थोडेफार बहुतेक ते गेल्याशी मुस्लिम समाज जे आहे त्यांना माहीत होतं की बाळासाहेबांना या वेळेला आमच्यासोबत विश्वासघात केलेला आहे आणि वंचितला या वेळेला जे मते भेटलेली आहे हिच्या अगोदर हेही भेटणार नाही एवढी जनजागृती जनतामध्ये आलेली आहे. सर्वसामान्यालाही तुम्ही विचारू शकता. आता तुम्ही ते भारिपचे जे प्रवक्ता आहे त्यांना विचारला, ते काय म्हणाले की बो आम्ही सक्षम नव्हतो, आमच्याजवळ पैशाची कमी होती, आम्ही थोडेसे कमजोर होतो, तर मग वेळेवर यांना सलाईन लावणे काम भाजपनं केला काय, एवढे ताकदवर कसे काय झाले हे की पूर्ण सीटं लढवण्याची तयारी आपली दाखवली यांना, तर हे चिंताचा विषय आहे. आणि मी आग्रहाची विनंती करतो पत्रकार मंडळींना की तुम्ही शोधून काढावे हे की बाबा यांची तयारी नव्हती पण एवढं सीटं लढवण्याचा कार्य यांनी कसा का केला. काय सांगाल तुम्ही? सर मैं ये बोलना चाहता हूँ, मैं हिंदी में बोलू, मैं ये बोलना चाहता हूँ कि आज अगर प्रकाश अंबेडकर के ऊपर कुछ लोग ये ठिकरा फोड़ रहे हैं कि प्रकाश अंबेडकर आए हैं तो इसके लिए हमें नुकसान हो रहा है, चाहे वो कांग्रेस बोलो या एनसीपी बोलो. अब एक बात बताइए मुझे, 1985 में प्रकाश अंबेडकर यहाँ खड़े हुए थे पहली बार और बड़ा धूम से मुस्लिम और बुद्ध समाज ने इनको वोटिंग किया था, फिर भी मधुसूदन वड़ाले ये कांग्रेस की सीट पर थे और वो यहाँ पर चुनाव जीते थे. तो आज आप क्यों प्रकाश अंबेडकर को बदनाम कर रहे? भाई मधुसूदन वड़ाले के दौर में भी तो प्रकाश अंबेडकर यहाँ खड़े हुए थे अकोला से. काँग्रेस चे सुधीर ढोणे प्रवक्ता आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारू की तुम्हाला काय वाटते सर? वंचित बाळासाहेब आंबेडकरांनी जो मुद्दा उपस्थित केला वंचित, तर ती खूप चांगली त्यांची संकल्पना आहे आणि राजकारणात फायद्यासाठी किंवा मतं मिळवण्यासाठी त्यांची जी त्यांनी यावेळेस जी अंमलात आणली आहे वंचित बहुजन आघाडी, तर ती संकल्पना खूप चांगली आहे. परंतु असं आहे की वंचित समाज जे समजले जाते, जसं बंजारा असतील, आदिवासी असतील, माडी असतील किंवा धनगर असतील किंवा बेलदार असतील किंवा हे आप्पा लिंगायत समाज, न्हावी समाज, कुंभार समाज, हे जे वंचित समाज आहे, या वंचित समाजाला काँग्रेसनं यापूर्वीच मोठ्या प्रमाणावर पदं दिली. तर काँग्रेस असा पक्ष आहे, फक्त काँग्रेसचं कसं आहे की असं जातीचं नाव घेऊन बोलत नाही की आम्ही या समाजाला प्रतिनिधित्व दिलं, त्या समाजाला प्रतिनिधित्व दिलं. बाकी वंचित ज्याला असं म्हणतात, जे छोटे छोटे समाज आहेत, त्या प्रत्येक समाजाला काँग्रेसनं न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काँग्रेसचे जुने नेते आहेत, त्यांना काय वाटतं याच्याबद्दल? त्यांनी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले, आता याचा काय परिणाम होईल राजकारणात? विठ्ठलराव मोहिते आपल्यासोबत आहेत,
मला सांगा सर की या वंचित बहुजन आघाडीचा नेमका फरक काय पडेल या राजकारणात? तुम्ही बऱ्याच वर्षापासून राजकारण पाहताय, काय वाटते तुम्हाला? मी बाळासाहेबांना सुद्धा निवडून दिलं. बाळासाहेब एक चांगले होतकरू आणि चांगले अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, पण बाळासाहेबांच्या काय मनात आहे तेच कळत नाही की बाळासाहेबांना युती करा युती करा म्हटल्यानंतर सुद्धा ते युती करत नाहीत. म्हणजे युती न करता बीजेपीला मदत करायची असं त्यांचं धोरण दिसते, आणि यावेळेसही ते धोरण त्यांनी अवलंबलं. पण याच्यामुळे जो राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जो तोटा झाला तो तोटा पूर्णपणे भरून काढण्याचं काम फक्त राज ठाकरे साहेबांनी केलं. आणि त्या राज ठाकरे साहेबांच्या सभा जर तुम्ही महाराष्ट्रात पाहिल्या तर त्या सभे इतकी गर्दी कोणाच्या सभेला नव्हती. युतीसाठी तर बाळासाहेब थांबले होते, पण काँग्रेसच पूर्ण पुढाकार घेतली नाही असं ते आरोप करतो. नाही 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 नाही, आम्ही ज्या म्हणजे आम्हाला पेपरच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून जे कळलं, पहिले 12 जागा मागितल्या, मग 22 जागा मागितल्या, त्याच्यात 12 मती मागितली, हे कसं शक्य आहे? कसं शक्य होणार आहे? महिला पदाधिकारी राष्ट्रवादीच्या आशाताई मिरगे, त्यांना विचारू की काय वाटतं ताई? या आत्ता सगळी जी चर्चा झाली त्या संदर्भात मला काही गोष्टी बोलायच्या आहेत की आपले जे वंचित बहुजनवाले नेते म्हणाले की एक तुकडा टाकून बाकीचं राज्य आपण करायचं ही प्रवृत्ती, मला त्यांना विचारायचं आहे जोगेंद्र कवाडे, रासू गवई, आंबेडकर साहेब आणि आठवले यांना एकाच वेळी महाराष्ट्रातून चौघांनाही दिल्लीत पाठवायचं काम त्यावेळेस आमच्या माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या निर्णयातून, ड्राईव्हमधून किंवा आदेशातून झालेलं होतं. तर असा काही एक तुकडा टाकणे वगैरे अशी कधीच प्रवृत्ती नव्हती आणि नाहीही, पहिला विषय. दुसरा महत्त्वाचा विषय की वंचित बहुजन हा जो विषय त्यांनी इन्व्हेंट केला, अभ्यासू आहे ते आत्ता जे विठ्ठलराव म्हणाले ते अगदी बरोबर आहे. त्या इन्व्हेन्शनमुळे त्यांना असं वाटलं प्रत्येक उमेदवाराला जातीसहित अनाऊन्स करायचं काम जे त्यांनी केलं, तर त्यांचा तो गैरसमज होता की आत्ता जे नवमतदार आहेत, आत्ता 252,000 अकोल्यातले आहेत, महाराष्ट्रातले मल्टिप्लाइड बाय 31 करा कमीत कमी. हे सगळी जी आत्ताची पिढी आहे ही जातीपातीवर विश्वास ठेवेल असा गैरसमज आंबेडकर साहेबांचा होता. ऑन दी कॉन्ट्ररी, जेव्हा मी कॅनव्हसिंगसाठी सगळ्या याच्यात फिरले, आपल्या महाराष्ट्रभरात राष्ट्रवादी प्रवक्ता असल्यामुळे मला फिरण्याचा योग आला, कप आंबेडकरांचा, बशी ओवेसीची आणि चहा मोदीचा आहे मॅडम असं म्हणणारे कॉलेज कुमार किंवा तरुण मला सापडले. फक्त जनतेमध्ये वंचित या शब्दाचा एक संभ्रम निर्माण करून त्यांना असं निर्देशित करून की हा घटक असा असा कुठलाच समाजातला घटक गेल्या 60 वर्षात मला वाटत नाही की तो वंचित राहिला. राहिला प्रश्न या निवडणुकीचा, या निवडणुकीमध्ये वंचित आघाडीचा तुम्हाला 23 तारखेला समजेल कुठेच फरक पडलेला दिसणार नाही. हे एक खूप मोठी हवा होती. ते कशी झाली, महाराष्ट्रात संबंध वंचित बहुजन आघाडीच्या सभा कशा झाल्या हे सर्वसामान्य नागरिकापासून सर्व मतदारांना माहीत आहे, तर याचा फरक निवडणुकीवर मुळीच पडणार नाही. सर्व सांगा, आता हे फक्त हवा होती म्हणतायत, काही परिणाम होणार नाही, तुम्हाला काय वाटतं? आता असं आहे की 2-3 मुद्दे ते उपस्थित झाले की बाळासाहेबांना आम्ही निवडून आणलं, हा अशी जी भूमिका असते सतत की उपकार केल्यासारखी भावना बाळासाहेबांना सोबत घेतल्यानंतर त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचे, तत्कालीन काँग्रेसचे 36 खासदार आले होते. हे मतं महाराष्ट्रात मिळतात, रिपब्लिकन मतं यांना मिळतात, ते नाकारतात, पण आम्ही तुम्हाला निवडून आणलं कायम ही उपकाराची भावना आमच्यावर डोक्यावर ठेवत असतात. त्यामुळे यांनी ह्या ज्या सरंजामशाही मानसिकता आहे यातून पहिले बाहेर पडणं हे आम्हाला अपेक्षित होतं, पण ते दुर्दैवाने झालं नाही. दुसरी गोष्ट आता की आम्ही बीजेपीला सपोर्ट, म्हणजे आमच्या भूमिकेमुळे बीजेपीला फायदा होतो आहे. मी आपण वास्तव तिने बोलू, एकच उदाहरण देतो की महाराष्ट्रातलं बीजेपीचं सरकार पहिल्याच दिवशी टिकलं कोणाच्या भरोशावर? विधिमंडळामध्ये प्रस्ताव जेव्हा विश्वासदर्शक प्रस्ताव दाखल झाला होता तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेमुळे हे बीजेपीचं सरकार 5 वर्ष टिकलेलं आहे. त्यामुळे बीजेपी सरकार टिकवण्याचं सर्व श्रेय म्हणा का त्याचं कलंक म्हणा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. त्यामुळे बीजेपीला कोण मदत करत आहे हे स्पष्ट झालेलं आहे. आता तिसरी गोष्ट की वंचितमुळे हवा होईल का नाही किंवा वंचित फेल्युअर हे जे म्हणतात, आता यांना जर असं वाटतं की महाराष्ट्रावर वंचितच नाही कोणी, राजकारण बाजूला सोडा, अहो प्रत्येक बाबतीत वंचित आहे. मेळघाटा होणार आहे, मृत्यू हे जर बघितलं आपल्या आजूबाजूला, सगळे वंचित आहेत, सगळे पक्ष काम करतात वंचितांना न्याय देण्यासाठी. आता ही तर आज भूमिका अशी आहे की आम्ही वंचितच नाही महाराष्ट्रामध्ये कोणी, याच्यावर यांची मानसिकता लक्षात येते. वंचित काय करू शकतं हे 23 मिनिटं दिसेलच, पण त्याहीपेक्षा येणाऱ्या विधानसभेमध्ये हे जेवढे प्रस्थापित दिग्गज आहे या सगळ्यांच्या पायाखालची वाळू जर सडगवली नाही, यांना घरी बसवलं नाही, हा करिष्मा वंचित बहुजन आघाडी करून दाखवेल. 23 मेला काय होईल काय नाही हे 23 मेलाच कळेल.
पण ही जी चर्चा होती ही पूर्ण राजकीय होती आणि प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्याला आपल्या चौकटीत राहून ही उत्तरं द्यावी लागतात. त्यामुळं नेमकं वंचित बहुजन आघाडीचं किती वलय आहे हे ते सांगू शकले नसले तरी वंचित बहुजन आघाडीची हवा चांगलीच होती. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला.